मंडळी भटकंदी आणि बरसकाईमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत। आज आपण बघणार आहोत 40 वर्ष जुनी पारंपरिक भेळ, ज्यांनी सगळ्या वस्तू आपल्या हाताने इथे बनवून ते आणतात आणि लोकांना देतात आणि लोक अगदी ते प्रेमाने खातात, ते म्हणजे साईनाथ भेळ। अण्णा भाऊ इथले 40 वर्षापासून हा व्यवसाय करतात। बघूया त्याची एक झलक या। काका रामराम। हा बर, मला एक सांगा, ही साईनाथ जी भेळ आहे तुमची, ही किती वर्ष झाली सुरू आहे इथे? 40 वर्ष झाले। बापरे, 40 वर्षापासून तुम्ही इथेच ही भेळ करताय आणि हे जे सगळे आहेत गोष्टी, म्हणजे ही शेव बाहेरची, ही तुम्ही स्वतः घरी करता? नाही, घरी नाही, बाहेरची। हा, घरी करतो। हे कुठला चिवडा? हा शेंगदाणा चिवडा आहे। शेंगदाणा चिवडा। आणि हा शेंगदाणा चिवडा आहे, बेकर शेंगदाणा, बेकर शेंगदाणा। हा, ही मटकी, हरभर मटकी। ओके, आणि हे काय आहे? ही चटणी। ठेचा? ह्याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे? काय नाही, माळ लोक लसूण खात नाही ना, हा म्हणून आपण काय जागत नाही। अच्छा, फक्त मिरची आणि मीठ, मिरची आणि मीठ। हा, आणि कोथिंबीर, कांदा पूर्ण, लाडू, लाडू पण आहे। तुम्ही घरगुती आहे तुमचे? वा वा वा, आणि लाडू कसले आहेत? हे शेंगदाणा गोड, शेंगदाणा गोड। 40 वर्षापासून तुम्ही हे करताय ना, आणि मग काय काय आता वेगवेगळे अनुभव, काही लॉकडाऊन मध्ये वगैरे काही वेगळा अनुभव आलाय तुम्हाला? अनुभव धंदा कमी झाला। अच्छा, पण आता सुरळीत होतंय सगळं। एक आम्हाला आमच्या प्रेक्षकांना एक मटकी जी भेळ आहे ती जरा करून दाखवा ना पूर्ण। घरगुती आहे। आता मी जी टेस्ट बघणार आहे, आणि टेस्ट मला वाटतं की म्हणजे आपल्या घरची असणार आहे आणि आपली जुनी जी परंपरा आहे त्याची टेस्ट आहे, कारण चमचा सुद्धा मला काकाचा मिळालेला आहे। लहानपणाच्या आठवणी अगदी जाग्यात आल्या। बघा, आणि असाच तुमचा हा व्यवसाय पुढे पुढे जावो, ही सदिच्छा। थँक्यू। आणि असेच काही एपिसोड आम्ही तुमच्यापुढे घेऊन येणार आहोत। भटकंदी आणि भरतकाई लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत मी जरा ही भेट